ज्या राजकीय लोकांचं डोकं ठिकाणावर नाही त्यांनी MRI सेंटर मध्ये तपासणी करून घ्यावी, मी न्यूरोसर्जन आहे, मी त्यांची तपासणी करून देतो, अशी टीका खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर केली होती। तर यावर अहमदनगर शिवसेना युवा नेते विक्रम राठोड यांनी खासदार साहेब तुमचाच मेंदू पहिले चेक करा अशी टीका त्यांच्यावर केली आहे। आपण खासदार सुजय विखे यांना प्रतिउत्तर दिलं, त्यांनी मेंदू तपासा हे आरोप केले होते। जे उत्तरेतले खासदार आहे कि दक्षिणेतले जे खासदार सुजय विखे आहे, परवा दिवशी MRI सेंटर याचे उद्घाटना प्रसंगी या नगर शहराला ते म्हटले की आम्ही MRI मशीन उपलब्ध करून दिली। म्हणजे मला हे समजत नाही, मला आता खरं तर काय बोलतात त्यांना कळलं पाहिजे। नगर शहराने कधी MRI मशीन बघितली नाही का की तुम्ही देताय? बरं, ती तुम्ही आणली का मशीन? ती जागा महानगरपालिकेची, ती मशीन आणली महानगरपालिकेनी DPDC-च्या निधीतून, आणि तुम्ही तुमची संस्था लावलेली आहे, ते पण 50% ऑफ MRI मशीनला, आणि म्हणजे याच्यात नगरकरांना कसं काय फायदा? मला याचं काय गणित काय कळालं नाही। हां, तुम्ही जर जशी साखर मोफत वाटली तशी MRI-चं पण हे मोफत केलं पाहिजे होतं। मग आम्ही म्हटलो असतो की हा भाऊ खासदार साहेब तुम्ही काहीतरी नगरकरांसाठी करताय, निस्त फक्त पालिकेचं सगळं आणि तुम्ही हात फिरवता। उघड संस्था तुमची द्या, लोकमान्यची संस्था आहे ती तुमच्यातलीच आहे, त्याचे पैसे जे मिळणार त्याच्यातले तुम्ही बरं, पालिकेकडून पालिकेला 1 रुपया नाही भेटणार याच्यातून फायदा। जे प्रॉफिट शेअर आहे त्यातून 5% तुम्ही देणार आहे पालिकेला फक्त, आणि हे MRI-चे जे पण विषय होतील ते कुठं जातील? ते कुठं पाठवणार तुम्ही विके हॉस्पिटलला? हे तुमचं याच्या मागचा उद्देश आहे आम्हाला कळतो आणि नगरकरांनाही कळतो। आणि खरं तर आहे ना, जे खासदार साहेब म्हटले की काही लोकांच्या मेंदूचा MRI काढावा लागेल, मी असं म्हणतो की खासदार साहेब तुमच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालेला आहे, त्यामुळं आहे ना तुम्ही जे या नगर शहरात ज्यावेळेस निवडणूक लढत होते त्यावेळेस तुम्ही एक दहशत या प्रवृत्तीच्या दहशतवादी प्रवृत्तीच्या विरोधात उभे होते, आणि त्या प्रवृत्तीला तुम्ही संस्कृती घेऊ करून आहे ना त्याला सोबत घेऊन फिरताय, हे असं तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळं खासदारांनी प्रथमतः स्वतःचं केमिकल म्हणजे मेंदूतलं आहे ना MRI काढावं, आणि मग नगर शहराच्या नेत्यांवर तुम्ही या ठिकाणी बोलावं। राहिला विषय दुसरा की तुम्ही जे म्हणतात वैभवशाली मध्ये भर पडेल, वैभवामध्ये भर पडेल नगर शहराच्या MRI मशीनमुळं, अहो लोक आजारी पडतात म्हणून मग जातात ते तिकडं गार्डन आहे का तिकडं घुसायला? नगर शहराला चांगले रस्ते, चांगले मुबलक पाणी, लाईट, आपण ज्या MRI सेंटर जो MRI सेंटर आपण तिकडं उघडलं त्याच्या समोरच्या पोलवरच्या लाईटी नाहीये, रात्रीच्या जरा जर नसेल माहिती तर चक्कर मारून या, ज्या आमदाराला घेऊन तुम्ही वा वा चालू आहे, तुम्ही आमदारच म्हणतात नगर बदललंय, नगर 100% नगर बदललंय, नगर हे दहशतने बदललंय, नगर शहरात गुंडगिरी वाढलेली आहे, नगर शहरात खून चालू झाले, नगर शहरात ताबेमारी वाढलेली आहे, नगर शहरात त्याचप्रमाणे गुटखाचे अवैध धंदे चालू आहेत, हेरंब कुलकर्णी सारख्यांवर अटॅक चालू आहे, जे समाज कार्य करतात त्यांच्यावर 100% नगर बदललंय साहेब, आम्ही म्हणतो नगर बदललंय। तर ह्या बदल ह्या गोष्टी नाही व्हाव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करावा। तर तुम्ही ज्यांच्या जी प्रवृत्तीला संस्कृती करून बसले हे नगरकरांना चांगलंच कळतं, त्यामुळं नगरकर निश्चित याचं उत्तर तुम्हाला देतील। तुम्ही नगर शहराला जर खरं तुम्हाला कळकळ आहे तर एखादा IT पार्क, खरा आय टी पार्क आणा, उद्योगधंदे आणा। बरं, एवढं तर सोडा, तुम्ही MRI मशीन वगैरे करता, ते आयुष्य हॉस्पिटल तो धूळ खात पडलेला आहे, ठीक आहे, तुम्ही ते तुमचं हे केलेलं आहे तुमच्या मनाप्रमाणे, का बरं तुम्ही सरकारी कॉलेज का नाही आणत? मेडिकल कॉलेज आहे शासकीय, हां, विखे पाटीलला धक्का बसेल यामुळं करणार आहे का तुम्ही? तर ही तुम्ही जे नाटक लावलेलं आहे हे नगरकरांना पण कळतं आणि आम्हाला पण कळतं, आणि येत्या निवडणुकीत आपल्याला नगरकर याचा सगळ्यांचा हिशेब आम्ही त्या ठिकाणी आपल्याला देऊ, हे मी या ठिकाणी खासदारांना सांगू इच्छितो। खासदार सुजविखे पालिकेला ओपन स्पेस मागतात, पण नागरिकांच्या बगीचा असू किंवा काही सुविधेसाठी एक ओपन स्पेस पालिका नागरिकांना देते, मग खासदारांना देणार आहे का? खासदारांच्या नाही, हा विखे परिवाराचा जुना धंदा आहे सरकारी जागेचा, डोंगरचे डोंगर गायब केलेले त्यांनी,
हे नगर शहराला जनतेला माहिती आहे. त्याचप्रमाणे खासदारांनी आत्ताच या जागा मागतात, म्हणजे अनेक अशा लोकेशनच्या जागा हे मागून तिकडे स्वतःची संस्था चालू करतात, त्यांनी त्यांना प्रॉफिट होणार आहे म्हणून ते मागू राहिले. आता एक झालं, आता ते पुढचं एक त्या प्रोफेसर कॉलेज चौकात प्रमोद महाजन काहीतरी आहे तिकडे स्टडी सर्कल की काही, तर त्या जागेवर आता त्यांचा डोळा आहे. मग त्याच्या पुढे जाऊन ते तारकपूरच्या जागेवर आम्हाला सगळं माहिती आहे साहेब, आणि तुम्ही त्या जागा स्वतःसाठी विकास करू राहिले, तुम्हाला आमदाराला घेऊन का तुम्ही करता ते की तुमच्या दोघात व्यवस्थित टक्केवारी गेली पाहिजे आणि तुमचा विकास झाला पाहिजे, नगरकरांचा विकास नाही होणार याच्यात, हे आम्हाला कळतंय. त्यामुळं नगरकरांना तुम्ही वेढ्यात काढणं बंद करा, आणि हे तुम्ही जागा घेऊन जे पालिकेचे जागा घेऊन तुम्ही विकास करणार आहे, हे तुमचा विकास कुठं जाणार आहे हे नगरकरांना माहिती. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.